मास्टर ब्लास्टरची जागा स्थानी, आता कोणता बॅट्समन बॅटिंगला उतरेल याचीच उत्सुकता सर्वांना लागून राहिली आहे. नंबर 4. या नंबरला टीम इंडियामध्ये एक आदराचं स्थान होतं. टीम इंडियातील हा नंबर शक्तिशाली होता. या नंबर भोवती एक वलय होतं. या नंबरला जगभरात प्रतिष्ठा होती. अर्थातच याला कारणही तसंच आहे. कारण टीम इंडियातील चौथ्या स्थानी मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर बॅटिंगसाठी मैदानात उतरत असे. म्हणूनच टीम इंडियातील या स्थानाला एक वेगळं महत्व प्राप्त झालं आहे. यामुळे आता सचिनची जागा कोण घेणार याकडेच तमाम क्रिकेट फॅन्सचं लक्ष लागून राहिलं आहे. विराट कोहली आणि रोहित शर्मा टेस्टसाठी नंबर 4 स्थानी बॅटिंगला उतरण्याचीच दाट शक्यता आहे. सध्याच्या टीम इंडियावर नजर टाकल्यास शिखर धवन आणि मुरली विजय यांच्याकडे ओपनिंगची जबाबदारी आहे. तर चेतेश्वर पुजारा हा तिसऱ्या स्थानी बॅटिंगला उतरतो. यामुळे आता 5 स्थानी असलेला विराट कोहली 4 स्थानी बॅटिंगला उतरण्याचीच अधिक शक्यता आहे. तर विंडीज विरुद्ध 6 स्थानी उतरलेला रोहित शर्मा आता 5 स्थानी बॅटिंग करण्याची शक्यता आहे. याबाबत कॅप्टन धोनीला विचारला असता तो काय म्हणाला पाहुयात. शक्य असतं तर आम्ही नंबर 4 वगळला असता. टीमची बॅटिंग लाईनअप ही 1, 2, 3, 5, 6, 7 आणि आम्ही 12 पर्यंत खेळू. या स्थानावर कोणीही बॅटिंग करो, आम्ही त्या बॅट्समनवर सचिन तेंडुलकरचं स्थान घेण्यासाठी दबाव टाकणार नाही. सचिन तेंडुलकरची जागा कुणीही घेऊ शकत नाही. आम्ही अद्यापपर्यंत नंबर 4 जागा कोण घेणार याबाबत निर्णय घेतलेला नाही. सचिन तेंडुलकर नंतरच्या पर्वाला सुरुवात झाली असून आता आम्ही पुढे पाहत आहोत असंही धोनीने यावेळी सांगितलं. दरम्यान दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावर रवाना झालेली सध्याची टीम इंडिया ही सर्वाधिक अनुभवी अशी टीम आहे. शिखर धवन, रोहित शर्मा, विराट कोहली, अजिंक्य रहाणे, रवींद्र जाडेजा, आर अश्विन, भुवनेश्वर कुमार आणि मोहम्मद शमी यांनी अद्यापपर्यंत एकही टेस्ट दक्षिण आफ्रिकेत खेळलेली नाही. सध्याच्या टीममध्ये एकही सिनियर प्लेअर नाही जो की या युवा प्लेयर्सना गाईड करेल. मात्र तरीही कॅप्टन कूलचा आत्मविश्वास काही औरच सांगून जातो. ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, मुंबई. झी 24 तास, एक पाऊल पुढे.